समायरा अनन्य साधारण प्रवासाची कथा। प्रश्नांच्या चक्रात सापडलेली आई वडिलांच्या शोधात निघालेली समायरा कशी स्वतः स्वतःला उलगडते आणि तिच्या आयुष्यातील काही काळाच्या आड धरून राहिलेले रहस्य कसे हळूहळू तिच्या समोर येते, अशा अनोख्या प्रवासाची ही कहाणी आहे। हा चित्रपट आजच्या पिढीला अध्यात्माचे महत्व सांगणारा ठरेल। या प्रवासात तिला भेटलेल्या तिचा साथीदार आणि त्यांचे हळूहळू फुलत जाणारे नाते नक्कीच प्रेक्षकांना आवडेल। ऋषी श्रीकृष्ण देशपांडे दिग्दर्शित समायरा चित्रपट येत्या 26 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। पंढरपूरच्या वारीतील हा प्रवास असून चित्रपटातील आला रे हरी आला रे व सुंदर ते ध्यान ही दोन गाणी प्रेक्षकांसमोर आली आहेत। संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांचे अभंग नव्या आधुनिक अंदाजात सादर केले असून निहार शेंबेकर व जुईरी जोगळेकर यांच्या सुरेल आवाजात ही दोन गाणी आहेत। या दोन गाण्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून चित्रपटातील इतर गाणी लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत। ग्लोबल सेवा LLP प्रस्तुत उद्योग फिल्मच्या सहयोगाने समायराची निर्मिती डॉक्टर जगन्नाथ सुरपुरे, रतन सुरपुरे, शशिकांत पानन, योगेश आनंदकर आणि ऋषी श्रीकृष्ण देशपांडे यांनी केली आहे। तसेच या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुमित विलास तांबे यांचे आहेत। मी डॉक्टर जगन्नाथ सुरपुरे, माझी वैद्यकीय व्यवसाय अमेरिकेत, साधारणपणे 50 वर्षे मी तिकडे आहे आणि इथने वाजनवन जाऊन येतो आणि इथे बरंच माझी एमर्जन्सी स्पेशालिटी आहे, एमर्जन्सी ते ॲक्सिडंट, आणि मी इथे बरंचसं काम केलेलं आहे त्याच क्षेत्रात आहे। आणि ही मूवीचे साईड काइंड ऑफ स्टोरी आउट ऑफ बॉक्स आहे, तसंच करायचं ठरवलं वारीला गेल्यानंतर विचारायला म्हणून हे सुरू केलं। तेव्हापासून म्हणजे चाललं होतं कुठल्या दृष्टीने, कुणी सांगितलं डॉक्युमेंटरी करा, कुणी सांगितलं मूवी करा, हे करा। शेवटी बऱ्याच डिस्कशन नंतर असं ठरलं की दोन्ही गोष्टी एकाच वेळेवर, स्वच्छता आणि ऑल्सो हे मुलींच्या वुमेन्स, हे दोन्ही एकाच वेळेला हात होते की वारीच्या बॅकग्राऊंडवर या स्टोरीमुळे साधलं गेलं असं मला वाटतं। समाराचा अर्थ अपडेट बाय गॉड असा होतो, पण ती बेसिकली एक गोवन नेम पण आहे आणि तिला एका फॉस्टर फॅमिलीनी अडॉप्ट केलं असतं आणि ती गोव्याची असते, त्यामुळे ते नावाचा अर्थ झाला, तो नावाचा अर्थ झाला। फिल्ममध्ये समायराची जर्नी आहे, कशी ती तिच्या फॉस्टर पेरेंट्सपासून दूर व्हायला लागते बिकॉज ऑफ सम रिझन्स, आणि तिला असं वाटतं की आता आपलं आयुष्य सार्थ होईल फक्त आपण जेव्हा आपल्या खऱ्या आई वडिलांना भेटू, आणि तिला त्यांच्याकडनं काही नको असतं, म्हणजे तिला फक्त बघायचं असतं की तिचे खरे आई वडील कोण आहे, आणि त्या शोधामध्ये ती वारीमध्ये निघते आणि त्यांना शोधत असताना तिला स्वतःलाच ती सापडते आणि तिला कळतं की आपण जे बाहेरच्या जगामध्ये शोधतो आहे ते आपल्यातच आहे आणि आपल्या आजूबाजूलाच आहे, फक्त आपण अवेअर असायला हवं। सो अशी समायराची जर्नी आहे। कॅरेक्टर खूप इमोशनल ग्राफ आहे कॅरेक्टरचा फ्रॉम स्टार्ट टू एंड, आणि खूप अमेझिंग कॅरेक्टर्स तिला भेटतात, तर त्यांची पण स्टोरी आहे। तर ही फक्त समायराची स्टोरी नसून बाकी पण कॅरेक्टर्सची स्टोरी आहे। समायराचा अर्थ तिने सांगितलं त्याप्रमाणे किंवा ट्रेलरमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं त्याप्रमाणे प्रोटेक्टेड बाय गॉड असा आहे। तर बेसिकली प्रोटेक्टेड बाय गॉड असं म्हटल्यानंतर आपल्याला सगळ्यांना असं कदाचित वाटू शकतं की म्हणजे वा छान मस्त सुंदरच लाईफ असणार आहे, तर ते प्रोटेक्शन हे काय स्वरूपाचं आहे, तिचं लाईफ प्रोटेक्टेड आहे का, तिला प्रत्येक येणाऱ्या अडचणी संकटापासून वाचण्याची किंवा त्याच्यासोबत लढण्याची तिला इच्छाशक्ती आणि ती स्ट्रेंथ देतोय गॉड, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यानंतर कळेल। फिल्ममध्ये सगळी कॅरेक्टर जी आहेत त्याच्यात हा हिरो आणि ही हिरोईन, हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह असं नाहीये। आपण समाजात बघतो त्याप्रमाणे प्रत्येक माणसामध्ये काही भाग पांढरा असतो, काही भाग काळा असतो आणि मग मग ते आपल्याला ग्रे म्हणून भेटतात, पण अशीच सगळीच कॅरेक्टर्स आमची जी आहेत ती प्रत्येकाला एक चांगली बाजू सुद्धा आहे आणि एक वाईट बाजू सुद्धा आहे, आणि आम्ही त्या सगळ्याच प्रत्येक कॅरेक्टर त्याच्या मुळापासून एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकांसमोर प्रेझेंट करायचा प्रयत्न केलेला आहे। नमस्कार, माझं नाव सुमित विलास तांबे, मी समायरा या चित्रपटाचा लेखक आहे। मी कथा पटकथा आणि संवाद लिहिले त्या चित्रपटाचे, आणि जसं जगन्नाथ सुरपुरे जे प्रोड्युसर आहेत या फिल्मचे, त्यांनी सांगितलं की ते जेव्हा ही कथा घेऊन आले तेव्हा
मला वाटत होतं की अध्यात्म आणि आजची मुलं या दोघांची सांगड घालणारी गोष्ट सांगितली गेली पाहिजे, ज्याच्यामधून लोकांना माझं मला शोधता आलं पाहिजे किंवा असं कुठेतरी जाऊन तू कुठेतरी शोधू शकशील याच्यापेक्षा तू स्वतःमध्ये शोधलं पाहिजेस ही जी भावना आजच्या मुलांमध्ये रुजली गेली पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे असं थोडासा एक त्याचा परामर्श किंवा त्याचं एक फाइंडिंग करण्याची ही फिल्म आहे. ऑल्सो केतकी आणि अंकुर आणि या चित्रपटातल्या प्रत्येक, मी स्वतः वारीला गेलो होतो त्या या चित्रपटाच्या दरम्यान, त्यामुळे खूप सगळ्यांनी खूप छान काम केलंय आणि 26 ऑगस्टला फिल्म रिलीज होतीये, तर प्लीज जाऊन सिनेमागृहांमध्ये ती पहा. आपण इतर प्रादेशिक चित्रपटांना खूप प्रेम देतोय आणि आता हीच गरज आहे की आपण थिएटरमध्ये जाऊन आपला मराठी सिनेमा पाहण्याची, आपल्या मुळांना आपल्या संस्कृतीला पुन्हा एकदा बिलगण्याची गरज आहे आणि ती करण्यासाठी आपण प्रत्येक सिनेमा चित्रपटात गृहा जाऊन बघण्याची गरज आहे. सो प्लीज जा आणि हा सिनेमा बघा. नमस्कार, माझं नाव निहार शेंडगेकर. समायरा या फिल्मचं मी म्युझिक आणि BGM हे दोन्हीही केलेलं आहे. म्युझिक करताना मेनली आमचा प्रयत्न हाच होता की समायराच्या जर्नीला आपण कसं सपोर्ट करू शकतो आणि वारीचा बॅकड्रॉप असल्याने आणि समायरा आणि जेसन हे दोघंही हौशी कलाकार असल्याने त्यांचे इन्स्ट्रुमेंट्स प्लस आपले वारीतले ट्रेडिशनल फोक इन्स्ट्रुमेंट्स या दोघांची सांगड घालताना एक खूप चॅलेंज पण होता आणि खूप एक्साइटमेंट पण होती. आणि काही अशी गाणी आम्ही निवडली आहेत जी लोकांच्या अगदी मनामनात रुजलेली आहेत. फॉर एक्झाम्पल, सुंदर ते ध्यान हा अभंग आम्ही एका नवीन प्रकारे प्रेझेंट करायचा प्रयत्न केला आहे आणि झी म्युझिकवर आत्ता त्याचे सगळी गाणी आहेत. आणि आत्तापर्यंत तरी असं वाटतंय लोकांच्या प्रतिक्रिया बघून की लोकांना हा एक्सपेरिमेंट आवडतोय. तर बेसिकली 4 गाणी ह्याच्यामधली जी समायराची ॲज अ कॅरेक्टर व्हॉइस म्हणून आम्ही कास्ट केलं, जुईली जोगळेकर हिने अप्रतिम रीत्या ही 4ही गाणी गायलेली आहेत. 1 गाणं मी गायलं आहे आणि 1 गाणं अर्पिता यंकलीकर टिकेकर यांनी गायलेलं आहे. 1 अंकुरनी गायलेलं आहे गाणं जे त्याचं स्वतःचं थीम सॉन्ग आहे. सो ॲक्च्युली गाणी बरीच आहेत, 5 ते 6 टोटल गाणी आहेत फिल्ममध्ये आणि एक म्हणू शकतो की वेगळ्या वेगळ्या प्रकारचा एक पुष्पगुच्छ आहे गाण्यांचा. तर आम्हाला कळवा नक्की आला रे हरी आला रे. आणि ऍक्च्युली सुमित म्हणाला की तू कथेचा रायटर आहे पण त्यांनी ह्याच्यामध्ये लिरिक्स पण लिहिलेले आहेत, ॲडिशनल लिरिक्स सुमितने लिहिलेत. तर ते एक ऐकवतो. आला रे हरी आला रे, हो आला रे हरी आला रे, हो आला रे हरी आला रे, आला रे हरी आला रे. संत संगे ब्रह्मानंद झाला, आला रे हरी आला रे, आला रे हरी आला रे. हे संत संगे ब्रह्मानंद झाला रे,